तर नमस्कार, मी आपला ट्रॅव्हल विडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल विडूच्या एका नव्या भागात। आज आहे कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजे पाडवा। तर सर्वप्रथम ट्रॅव्हल विडूच्या सर्व सबस्क्रायबरना आणि सर्व दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर टायटलवरनं तुम्हाला कळलंच असेल, सालाबादप्रमाणे दरवर्षी आमच्या भांडूप कांजूरगावात किल्ले बांधणी स्पर्धा होते, तर यावर्षीही ती आयोजित करण्यात आलेली आहे। आणि मी आहे आता भांडूप पूर्व गावात आमच्या मुलांनी साकारलेल्या तोरणा किल्ल्याजवळ। तर यावर्षी माझा मुलगा अयन जो नववीत आहे, त्याचा मित्र आदित्य तोही नववीत आहे, आणि अजून एक मित्र आहे अभिषेक आणि आर्यन। अभिषेकही नववीत आहे आणि आर्यन दहावीत आहे, आणि अजून अयनची मावस बहीण जी आहे ती सातवीत आहे। तर ह्या पाच जणांनी मिळून जवळजवळ 7 ते 8 दिवसामध्ये हा किल्ला उभारण्याचं काम केलं आहे। तर त्यांना यासाठी 3 दिवस पूर्ण रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत नाईट शिफ्टही करावी लागली, कारण यावर्षी 8 तारखेपर्यंत शाळा सुरू होत्या। तर ह्यावर्षीची विशेष गोष्ट म्हणजे यावर्षी लहान मुलांसाठी आणि मोठ्या मुलांसाठी असा काही वेगळा गट नव्हता, तर भांडू गावात सार्वजनिक पूजा समितीतर्फे एकच खुला गट करण्यात आला होता। तर ह्या खुल्या गटात आमच्या मुलांना दुसरे पारितोषिक मिळाले, तर त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। तर ह्या किल्ल्याचे बारीक बारीक डिटेल्स मी तुम्हाला तर दाखवीनच, पण तत्पूर्वी मी तुम्हाला किल्ल्याची थोडीशी माहिती सांगेन। तो समोर दिसतो आहे ती आहे झुंजार माची, आणि हा तोरणागडाचा बालेकिल्ला आहे। तर ह्या बालेकिल्ल्यावरती इथे तोरणादेवीचं एक मंदिर आहे आणि मेंगाई देवीचंही एक मंदिर आहे। नंतर आपण जसंच पुढे गेलात तर इथे हा रडतोंडी बुरुज आहे, आणि बालेकिल्ल्याच्या मागच्या बाजूला आहे तो बिनी दरवाजा, आणि हा आपल्याला इथे दिसतो आहे तो आहे हत्तीमाळ बुरुज। तर आपण आता ह्याच बाजूला जाऊया। हे जे जरासं डोंगरासारखं दिसतं आहे ते आहे बुधला, आणि ह्यावरच या जवळच्या माचीला बुधला माची असं नाव पडलेलं आहे। गडावर कोठारही आहेत, काही पाण्याचे टाकेही आहेत, दारुखाना आहे, लकडखाना आहे, या सर्व गोष्टी या मुलांनी व्यवस्थित अगदी डिटेल्समध्ये दाखवलेल्या आहेत। त्या तुम्हाला मी डिटेल्स व्हिडिओमध्ये दाखवीन। हा किल्ला बांधण्यासाठी त्यांनी माती, दगड, वॉटर कलर आणि फार कमी प्रमाणात जिथे आपल्याला व्हाईट बॉर्डर दिसते तिथे ॲक्रेलिक कलरचा वापर केलेला आहे। ह्यामध्ये कुठल्याही म्हणजे प्लास्टिक किंवा सिमेंट याचा उपयोग केलेला नाही आहे। तर हा किल्ला पूर्णपणे इको फ्रेंडली अशा मटेरियल्सनी बनवलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता या बालेकिल्ल्याच्या मागच्या बाजूला इथे हा टकमक बुरुज दाखवलेला आहे, आणि त्याच्या बाजूला आहे कोठी दरवाजा, आणि कोठी दरवाजाच्या अगदी बाजूलाच तोरणदाई देवीचं मंदिर दाखवलेलं आहे। आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूला ह्या डोंगर उतारावर हे छोटंसं वेल्ले नावाचं गाव आहे, तेही मुलांनी व्यवस्थितरित्या दाखवलेलं आहे। तर मित्रांनो, मला ह्यावर्षी ह्या किल्ल्याचं मेकिंग नाही बनवता आलं, पण मी जेव्हा 3 ते 4 दिवसांनी किल्ला बघायला आलो तर मुलांनी खरंच अगदी नावाप्रमाणे अगदी प्रचंड असा हा किल्ला बनवला आहे। म्हणजे ह्याचा आवाका जवळजवळ 7-8 फूट रुंदी ते 12 ते 13 फूट ह्याची लांबी आहे, इतका मोठा हा किल्ला यांनी बनवलेला आहे। तर चला तर मग आपण या प्रचंडगड म्हणजे तोरणा किल्ल्याची सैर करूया। आता हा जो आपल्याला समोर दिसतोय तो आहे भेल बुरुज, आणि हा झुंजार माचीच्या दिशेला आहे, आणि आता ही आपल्याला समोर दिसते ती आहे झुंजार माची। हा उजवीकडे जो दिसतोय तो आहे हनुमान बुरुज, आणि हा आहे तोरणा किल्ल्याचा बाले किल्ला। आणि आपण थोडंसं मागच्या बाजूला गेलो तर हा समोर आपल्याला दिसतो हा कोठी दरवाजा, आणि त्याच्या बाजूला असलेलं तोरणजाई देवीचं मंदिर। डाव्या बाजूला एक तलाव आहे छोटासा, मध्ये मेंगाई देवीचं मंदिरही आहे। किल्ल्याच्या डावी बाजूला आपण जर चालत आलो तर पहिल्यांदा आपल्याला हा लागतो तो हत्तीमाळ बुरुज।
हा जो आपल्याला समोर दिसतो आहे तो आहे वाळंजाई देवी दरवाजा, आणि हा मध्ये जो डोंगरसारखा दिसतो आहे हा दगड आहे बुदला। उजवीकडे दिसतोय तो चित्ता दरवाजा आणि छोटा निळा दिसतोय ते कापूरतळ आहे। आणि आता ह्या बाजूला आहे घोडेजिन टोक, आणि आता जी समोर पाहतोय तो आहे विशाळा टोक बुरुज। मुलांच्या वयाकडे बघितलं तर सगळी 15 वर्षाखालील मुलं आहेत, तर त्यांच्या वयाच्या मानाने त्यांनी किल्ला अतिशय उत्तम असा बनवलेला आहे आणि अगदी बारीक बारीक डिटेल्स कॅप्चर केलेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे ही पूर्ण तटबंदी जी आहे ही लाल मातीची बनवलेली आहे। आता ह्या शिड्या दिसत आहेत, त्याच्या बाजूला जो दिसतोय तो आहे हत्तीमाळ बुरुज, आणि किल्ल्याच्या बालेकिल्ल्याच्या मागच्या साईडला हे जे दिसतंय हा आहे बिनी दरवाजा। तर ह्या सगळ्या मुलात केतकी ही सगळ्यात मोठी होती, ती मागच्या वर्षी 12वीला होती, तर ती सध्या मुंबईच्या बाहेर शिक्षणासाठी असते, पण तरीही तिने दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या आदल्या दिवशी येऊन या मुलांना थोडीफार मदत करण्याचा चांगला प्रयत्न केला, आणि प्रथमेश खांडगेचीही थोडीशी मदत या मुलांना मिळाली। बिंदास्त बॉईजच्या कपिलनेही आपला अनुभव या छोट्या छोट्या मुलांबरोबर शेअर केला आणि छोट्या छोट्या टिप्स या मुलांना दिल्या। कपिलही इतका काही वयाने मोठा नाही, असेल 20-22 वर्षाचा तरुण। हे आहे किल्ल्याच्या उत्तरेकडे वसलेलं वेल्हे गाव, आणि हे आहेत बिनी दरवाजाच्या कडचे डिटेल्स। तर मुलांचं हे 3रं वर्ष होतं किल्ले उभारणीचं। पहिल्या वर्षी त्यांनी साकारला होता मुरुड जंजिरा किल्ला, दुसऱ्या वर्षी साकारला होता सिंहगड, आणि सिंहगडाचा जर मेकिंगचा आणि सिंहगडाचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर आपण वर आलेल्या आयलिंकवर क्लिक करा। आणि हे 3रं वर्ष ह्या वर्षी साकारला आहे तोरणा किल्ला। आपल्याला काहीतरी शिकवलेलं असतं की आपण फॉलो करतो, म्हणून इथे 18 कारखाने
किल्ला आता तुम्हाला इकडे जागा पण ते कुठेतरी होत्या बरोबर की नाही मग ते कुठेतरी म्हणजे काय तर कुठल्या तरी कोपऱ्यात असायच्या त्या कोपऱ्यात काय तर आपले जर तिथे गर्दी असतील राहते गर्दी म्हणजे त्यावेळेला राहण्याच्या ज्या काही जागा होत्या त्याच ठिकाणी जर आपण तो दारू कोसार ठेवलं तर जेव्हा बॉम्बार्डिंग सुरू होते समजा चुकून त्याच्यावरती काही गोळा येऊन पडला तर ते सगळं तुम्हाला होऊ शकतं आजूबाजूचा परिसर म्हणून ते कुठेतरी कोपऱ्यात असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हटलं की एवढे तुम्ही माझ्या दाखवलेले आहेत बरोबर की ती डबल लेअर असलेली कडबंदी आहे सर तो प्रयत्न करता आला पाहिजे म्हणजे दुहेरी कडबंदी का तर एखादा तोफेचा गोळा आला तर तो पहिल्याच भिंतीवरती लागेल दुसरी त्याला बरोबर की हे पण प्रयत्न झाले पाहिजे भूपते प्रजापते स्वर्ण रत्न श्रीपते अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो। तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं हे भांडूप गाव दिवाळीतील किल्ले बनवण्याची जी परंपरा आहे ती जपत आलेली आहे आणि त्यामुळे आता येणाऱ्या लहान कलाकारांना फार प्रोत्साहनही मिळत आहे। भांडूप गावातील फक्त सार्वजनिक पूजा समितीच नव्हे तर विविध राजकीय पक्षही अशा स्पर्धा आयोजित करतात आणि आमच्या भांडूप गावातील बिंदास बॉईज आझाद स्पोर्ट्स क्लब उमेश मित्र मंडळ यासारखी मंडळे बऱ्याच प्रवेशिका पाठवतात राज्यभर या स्पर्धेसाठी। तर हा झाला आमच्या मुलांनी बनवलेला तोरणा किल्ला। तर पुढच्या भागात मी तुम्हाला भांडूप गावातील इतर किल्ल्यांचीही सफर घडवीन। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओ।